आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला तिळाची चटणी आणि लसणाची चटणी कशी बनवायची आहे आपण ते पुढे पाहणारच आहोत. अगोदर आपण तिळाची चटणी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत आणि नंतर लसणाची चटणी कशी बनवायची ते नंतर बघणार आहोत. तिळाची पौष्टिक चटणी तर त्याचे थोडे काही फायदे आहेत. तीळ कफनाशक आहे, हाडे मजबूत बनतात, मांसपेशी मजबूत होतात आणि प्रोटीनही भरपूर तिळामध्ये भेटतात आणि अजून भरपूर काही फायदे आहेत. पण मी थोडेच फायदे सांगितलेले आहे. तर आता आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे. तर आता आपण हे तीळ भाजून घेणार आहे. तीळ नंतर दोन प्रकारचे असतात, काळे आणि पांढरे. आणि दोन्ही तीळ नंतर शरीराला पौष्टिक आहेत. भाजून घेणार आहेत आपण अगोदर हे तीळ. बघू शकता हे तीळ आपले भाजत आलेले आहेत, चांगले फुललेले आहेत आणि थंडीमध्ये हे शरीराला खूपच चांगले पौष्टिक आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनीच थंडीमध्ये नंतर हे तीळ अवश्य खा. तर बघू शकताय हे आपले तीळ असे चांगले फुललेले आहेत आणि नंतर खमंगही वास सुटलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला थोडे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून नंतर घ्यायची आहे चटणी. ह्याची जास्तही बारीक नंतर करायची नाही, तेल सुटून द्यायचं नाही. त्यासाठी आपण काय घेतलेले, हे मीठ घेतले आणि लाल मिरची पावडर आणि हे तीळ, तिन्ही पण आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे तीळ मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे आणि वरनं लाल मिरची पावडर आणि मीठ ते पण टाकून घेतल्यानं आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता हे मिक्सरला पण बारीक करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे जास्तही बारीक करायचं नाही आहे आणि ती बारीक केल्यानंतर खूप चव नंतर बरोबर लागत नाही, त्यामुळे असंच करायचं. आणि तेल टाकून खूप छान लागते. आता हे मिक्सरच्या भांड्यातनं आपण तिळाची चटणी बारीक करून वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. लसणाची चटणी बनवायची आहे. काय काय साहित्य घेतले ते बघूया. मीठ घेतले, लाल मिरची पावडर आणि लसूण. आता हे मिक्सरमध्ये टाकून आपल्याला थोडं बारीक करून घ्यायचं आहे. तरी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे आपण आता लसणाची चटणी. तर आता वाटीमध्ये काढून घेणार आहे आपण. आता वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे लसणाची चटणी. अशा प्रकारे आपली तिळाची चटणी आणि लसणाची चटणी तयार झालेली आहे. आता या दोन्ही चटण्या मी केलेल्या कशा वाटल्या आहेत तुम्हाला? आवडले असेल तर लाईक करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असता सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता पुढच्या छान अशा रेसिपीला भेटूया.